नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार। मित्रांनो, आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या स्ट्रक्चरल ॲनालिसिसच्या ह्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा आपला मेन्यू आहे स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी, यालाच आपण स्टॅटिक रिडंडन्सी म्हणतो। आता पहिला प्रश्न तुमच्या मनात असेल की सर काय असतं हे एक्झॅक्टली हे स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी। मी तुम्हाला अगदी अतिशय सोप्या भाषेत सांगेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चरचं, खास करून बीम असेल, रिजिड जॉईंटेड फ्रेम ज्याला आपण पोर्टल फ्रेम म्हणतो, पिन जॉईंटेड फ्रेम ज्याला आपण रूफ ट्रस म्हणतो, तर यांचा आपण डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी और रिडंडन्सी कॅल्क्युलेट कशी करायची, त्याचा एक बेसिक अप्रोच तुम्हाला मी इथं शिकवेल। ठीक आहे, अतिशय सोपा टॉपिक आहे पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण याच्या आधारावरती एखाद्या स्ट्रक्चरला ॲनालिसिस करण्यासाठी नेमकी आपण कोणती मेथड वापरली पाहिजे, म्हणजे आपण फोर्स मेथडला गेलो पाहिजे, एनर्जी मेथडला गेलो पाहिजे का डिस्प्लेसमेंट मेथडला गेलो पाहिजे, यासाठी मित्रांनो ह्या गोष्टी काढणं खूप गरजेचे असतात। सो हे फंडामेंटल कन्सेप्ट आहे। ऑलरेडी बघा, आपण जो काही कन्सेप्ट मॅप आपण ड्रॉ केला आहे, मेमरी मॅप ड्रॉ केला आहे, यामधल्या आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत। फंडामेंटल ऑफ स्ट्रक्चर हा युनिटचं नाव आहे आपलं। इंट्रोडक्शन बघितलं, अझम्पशन्स बघितले, स्ट्रक्चरलचं क्लासिफिकेशन बघितलं आपण, स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स बघितले, रिसेंटली मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनेट स्ट्रक्चर, इन डिटर्मिनेट स्ट्रक्चर या कन्सेप्टसुद्धा आपण डिस्कस केल्यात आणि आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण येऊन पोहोचलो आहे। इथं आपल्याला शिकायचं आहे डिग्री ऑफ स्टॅटिक इन डिटर्मिनन्सी और ओनली स्टॅटिक इन डिटर्मिनन्सी। मग आता सुरुवात करूया, चला लक्ष द्या सगळ्यांनी। आधी जोपर्यंत कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत काही लिहू नका, व्यवस्थित मनापासून जे सांगतोय मी त्याकडे प्रॉपर लक्ष द्या आणि नंतर मग काय करायचं, मी व्हिडिओतनं बाजूला होतो नेहमीप्रमाणे, त्यावेळेस व्हिडिओ पॉज करायचा आणि जे काही कंटेंट बोर्डवरती आहे ते व्यवस्थित लिहून घ्यायचं। ठीक आहे, चला लक्ष द्या। आता बघा, तर डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी जो आहे, बेसिकली यालाच आपण म्हणतो, इट इज ऑल्सो नोन ॲज डिग्री ऑफ रिडंडन्सी। यालाच काय म्हणतात, डिग्री ऑफ रिडंडन्सी। स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी और डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी यालाच म्हणतो आपण डिग्री ऑफ रिडंडन्सी। एक्झॅक्टली हे काय आहेत बघा, जस्ट प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं डिटर्मिनेट स्ट्रक्चर। व्हॉट इज द डिटर्मिनेट स्ट्रक्चर? द स्ट्रक्चर विच कॅन बी ॲनालाइज विथ द हेल्प ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन ओनली। जे स्ट्रक्चर स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशनचा वापर करून सॉल्व्ह होतं आहे, दॅट स्ट्रक्चर इज नोन ॲज द डिटर्मिनेट स्ट्रक्चर। पण काही स्ट्रक्चर असे आहेत की त्या स्ट्रक्चरला सॉल्व्ह करण्यासाठी स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन सफिशियंट नाही आहेत, आपल्याला ॲडिशनल इक्वेशनची गरज भासते, अँड दॅट ॲडिशनल इक्वेशन इज नोन ॲज द इक्वेशन ऑफ कम्पॅटेबिलिटी। आहे का नाही? मग एकदम अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगू, मग हे ॲडिशनल आपल्याला किती इक्वेशनची रिक्वायरमेंट आहे, ॲडिशनल किती इक्वेशनची आपल्याला रिक्वायरमेंट आहे, दॅट नंबर गिव्ज द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी। डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी और डिग्री ऑफ रिडंडन्सी म्हणजेच काय? ऑलरेडी आपल्याकडे इक्विलिब्रियम इक्वेशन्स आहेत, पण या इक्विलिब्रियम इक्वेशनचा वापर करून सुद्धा स्ट्रक्चर सॉल्व्ह होत नाही आहे, आपल्याला ॲडिशनल इक्वेशनची रिक्वायरमेंट आहे, अँड दॅट ॲडिशनल इक्वेशन इज नोन ॲज द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी और डिग्री ऑफ रिडंडन्सी। समजते तुम्हाला मी काय बोलतो आहे? मग आपण याला कशा पद्धतीने इथं डिफाईन करणार आहोत तर लक्षात घ्या। हे बघा, सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत मित्रांनो, की आपल्या स्ट्रक्चरमध्ये असणारे टोटल नंबर ऑफ अननोन्स आपण काउंट करणार आहोत। सो सगळ्यात आधी काय करायचं, तुम्हाला टोटल नंबर ऑफ अननोन्स काउंट करायचे। ठीक आहे, सो स्टॅटिक डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी किंवा यालाच आपण काय म्हटलं आता, और इट इज ऑल्सो नोन ॲज डिग्री ऑफ रिडंडन्सी। ओके, याला डिनोट केलं जातं मित्रांनो, लक्ष द्या सगळ्यांनी। ठीक आहे, एकदम शांत पद्धतीने लेक्चर बघायचं, काही काळजी करू नका, 101% तुम्हाला सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने समजतील ना, बघा। सो यालाच आपण डिनोट करतो DSS या सिम्बॉलने, डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी। तर हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो आपण, तर बघा, सगळ्यात आधी काय करायचं की टोटल नंबर ऑफ अननोन फोर्सेस
फोर्सेस कैलक्युलेट करायचे आहेत. इन जनरल टोटल नंबर ऑफ अननोन फोर्सेस जेवढे आहेत ते कैलक्युलेट करायचे आहेत. मग हे अननोन फोर्सेस जे आहेत इंटरनल रिएक्शन्स असतील, इंटरनल रेजिस्टिव फोर्सेस, एक्सियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मोमेंट अँड रिएक्टिव फोर्सेस म्हणजेच काय सपोर्ट रिएक्शन्स असतील. सो एकत्रपणे काय करायचं तुम्हाला टोटल अननोन फोर्सेस कैलक्युलेट करायचे आहेत. आता या अननोन फोर्सेसला कैलक्युलेट करण्यासाठी यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी आपण कुणाची बरं मदत घेत होतो, आपण मदत घेत होतो स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशनची. मग आपण याच्यातनं काय करायचं स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशनला मायनस करायचं, मायनस स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स इक्वेशन्स. ओके तर काय करायचं आपण की टोटल नंबर ऑफ अननोन्स फाइंड आउट केल्यानंतर त्याच्यातनं नंबर ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्सला मायनस करायचं. मग आता यानंतर जो की जी काही व्हॅल्यू उरणार आहे दॅट व्हॅल्यू गिव्ज द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी ऑर रिडंडन्सी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण फिक्स बीम घेतला, फिक्स बीम हे बघा, फॉर एक्झाम्पल आपण एक फिक्स बीम घेऊया, हे बघा हा एक फिक्स बीम आपण इथं घेतला. आता या फिक्स बीमच्या टोटल सपोर्ट रिॲक्शन किती भेटतील, या ठिकाणी 3 आणि ह्या ठिकाणी 3, बरोबर का नाही. सो टोटल सपोर्ट रिॲक्शन भेटल्या 3 आणि 3 6. सो आपल्याकडे अननोन झाले, टोटल नंबर ऑफ अननोन झाले 6. मायनस काय करायचं आपल्याला इक्विलिब्रियम इक्वेशन्स वजा करायचे आहेत. आणि टोटल इक्विलिब्रियम इक्वेशन किती तर आपल्याकडे 3. मग या 6 3 गेलेत म्हणजे अजूनसुद्धा 3 रिॲक्शन्स राहून जातील सॉल्व करायच्यात. मग या 3 ज्या राहिलेल्या रिॲक्शन आहेत यांना सॉल्व करण्यासाठी आपल्याला ॲडिशनल 3 इक्वेशनची गरज भासेल. अँड दॅट ॲडिशनल नंबर इज द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी ऑर डिग्री ऑफ रिडंडन्सी. येत्या लक्षात मी काय बोलतोय, अगदी सोपी कन्सेप्ट आहे, ठीक आहे. मग आता बघा लक्षात घ्या, यालाच आपण मॅथमॅटिकली थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण डिफाईन करतो, थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण डिफाईन करतो. ते काय ते लक्षात घ्या, इकडे बघा की डिग्री ऑफ रिडंडन्सी म्हणतो मी, रिडंडन्सी ओके डी एस इज इक्वल टू बघा, याचा एक आपण वेगळा फॉर्म्युला जो आहे मॅथमॅटिकल फॉर्म्युला तो सुद्धा आपण यूज करू शकतो. आणि तो वेगळा फॉर्म्युला काय आहे, हे दोन अप्रोच आहेत, एक टोटल नंबर ऑफ अननोन फोर्सेस मायनस स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन आणि दुसरा आहे फॉर्म्युला अप्रोच. तर तो फॉर्म्युला अप्रोच बघा काय आहे, एकदा एक मिनटं, रिडंडन्सी रिडंडन्सी दॅट इज डी एस इज इक्वल टू. काय करायचं राजांनो, तीन प्रकारे आपण याला फाइंड आउट करत असतो. बघा सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे की एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी फाइंड आउट करायची, एक्सटर्नल. सो सगळ्यात आधी फाइंड आउट करा डिग्री ऑफ एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी. ओके, एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी याला डिनोट करतात बघा डी एस ई एक्सटर्नल. आणि ही एक्सटर्नल कशापासून येत असते, इट इज ड्यू टू द सपोर्ट रिॲक्शन. एक्सटर्नल डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी इट इज ड्यू टू द सपोर्ट रिॲक्शन प्लस इंटरनल डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी डिग्री ऑफ इंटरनल स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. ओके, याला डिनोट करतो राजन आपण डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सीला डी सफिक्स एस आय इंटरनल प्लस सॉरी मायनस. आता याच्यातनं काय करायचं, काही फोर्स रिलीजेस असतात म्हणजेच काय काही एक्स्ट्राचे इक्वेशन आपल्याला स्ट्रक्चरमध्येच भेटतात त्यांना फोर्स रिलीज आपण म्हणत असतो. सो मायनस फोर्स रिलीजेस याला डिनोट करतो आपण फोर्स रिलीज एफ डॉट आर. सो हे एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, याचा वापर करून आपण कोणत्याही स्ट्रक्चरचं, बीम स्ट्रक्चर, पोर्टल फ्रेम असेल, पिन जॉईंटेड फ्रेम असेल, त्याचं डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. सो टोटल डिग्री ऑफ रिडंडन्सी किंवा टोटल डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी म्हणजे काय, डिग्री ऑफ एक्सटर्नल रिडंडन्सी एक्सटर्नल देन इंटरनल मायनस फोर्स रिलीज. मग आता बघा ह्यामध्ये हा जो काही प्रकार आहे मित्रांनो की एक्सटर्नल कुठून येतं, सो इट इज फ्रॉम सपोर्ट रिॲक्शन. हे कशापासून कॅल्क्युलेट करायचं, फ्रॉम सपोर्ट रिॲक्शन.
सपोर्ट रिएक्शन. नंतर डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी बट इंटरनल इनडिटर्मिनन्सी कशामुळे येते, इट इज ड्यू टू द इंटरनल रिॲक्ट रेजिस्टिव्ह फोर्सेस रिॲक्टिव्ह फोर्सेस. इट इज ड्यू टू इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस. ओके, इट इज ड्यू टू द इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस. आणि फोर्स रिलीज जो असतो मित्रांनो, इट इज ड्यू टू इंटरनल शिअर हिंज. इंटरनल शिअर हिंज. ओके, इट इज ड्यू टू द इंटरनल शिअर हिंज. आता हे इंटरनल शिअर हिंज मोमेंट हिंज पण असू शकतात, हॉरिझॉन्टल शिअर हिंज पण असू शकतात, व्हर्टिकल शिअर हिंज पण असू शकतात. वन बाय वन सगळं आपण इथं बघणार आहोत. नंबर वन, डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी कशी कॅल्क्युलेट करायची, तर एक्सटर्नल प्लस इंटरनल मायनस फोर्स रिलीज. आता एक्सटर्नल कशापासून येते, इट इज फ्रॉम द सपोर्ट रिॲक्शन. इट इज फ्रॉम सपोर्ट रिॲक्शन. देन इट इज ड्यू टू द इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस. आणि हे कशामुळे, इंटरनल शिअर हिंजमुळे. इंटरनल शिअर हिंजमुळे. मग वन बाय वन आपल्याला डिस्कस करायचं आहे. आधी मी एक बेसिक फॉर्म्युला इथं लिहून देतो, बघा. सो डिग्री ऑफ स्टॅटिक डी एस इज इक्वल टू, चलो, इट इज एक्सटर्नल प्लस इंटरनल मायनस फोर्स रिलीज. मायनस फोर्स रिलीज. तर हा फॉर्म्युला मी इथं आता तुमच्यासमोर फिक्स करतो. या फॉर्म्युल्याचा वापर करून आता आपल्याला खूप सारे प्रश्न सोडवायचे आहेत, ठीक आहे. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला भरपूर सारे प्रश्न सोडवायचे आहेत, याचा वापर करून, ठीक आहे. आता हा झाला एक अप्रोच. या अप्रोचचा वापर करून आपण प्रश्नांची उत्तरं काढणार. एक सेकंडरी अप्रोच इथं जो आहे, टोटल नंबर ऑफ अननोन फोर्सेस मायनस स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन, हा अप्रोचसुद्धा आपल्याला डिस्कस करायचा आहे. हा सेकंडरी अप्रोच आहे. दोघांपैकी कोणताही अप्रोच वापरला तरी प्रश्नाची उत्तरं 100% बरोबर येतात. पण मी जे सांगतोय ते नेहमी लक्षात ठेवायचं. हा जो अप्रोच मी आता तुम्हाला शिकवतोय, हा जेव्हा तुम्हाला बीम दिलेला असेल, तुम्हाला डायग्राम दिली असेल पोर्टल फ्रेमची, तुम्हाला डायग्राम दिलेली असतील रूट ट्रसची, तर त्यावेळेस हा अप्रोच वापरायचा. हा सेकंडरी अप्रोच ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह टाईमची परीक्षा असते, एमसीक्यू टाईपची परीक्षा असते, तेव्हा थेरी प्रश्न तुम्हाला विचारले जातात, खास करून कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, तर त्यावेळेस हा अप्रोच खूप गरजेचा असतो. तर मी तुम्हाला दोघं अप्रोच शिकवेल, काही काळजी करू नका. बट आता आपण सेकंडरी अप्रोचला आधी प्रायोरिटी देऊया. आता मी थोडंसं बाजूला होतो, तुम्ही हे सगळं लिहून घ्या, मग मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. व्हिडिओ पॉज करून घ्या चांगला. ओके, चलो, आता या फॉर्म्युलाला मी इथून कॉपी करतो. कॉपी, नेक्स्ट पेजवरती मी त्याला पेस्ट करतो. आता बघा, या फॉर्म्युल्यापर्यंत आपण येऊन पोचलो आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये असणाऱ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या डिस्कस करायच्या आहेत. व्हेअर, या ठिकाणी व्हेअर, व्हेअर पहिला जो डी एस आहे याला तुम्ही काय म्हटलं मित्रांनो, इट इज नोन ॲज डिग्री ऑफ स्टॅटिक एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी. आणि हा कसा कॅल्क्युलेट करायचा, इट इज फ्रॉम सपोर्ट रिॲक्शन. सपोर्ट रिॲक्शन मग कसं करायचं लक्षात घ्या. टोटल सपोर्ट रिॲक्शन, हे बघा, टोटल सपोर्ट रिॲक्शन रिॲक्शन्स, त्याला मी आर ने डिनोट करतो, मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन ई. सरळ सरळ, टोटल नंबर ऑफ रिॲक्शन्स किती येत आहे फ्रॉम द सपोर्ट, आणि इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती आहेत त्याला मायनस करा. यू हॅव द व्हॅल्यू ऑफ डिग्री ऑफ स्टॅटिक एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी. दिस फॉर्म्युला, हा जो फॉर्म्युला मी इथं डिस्कस केला तुमच्यासोबत, इट इज व्हॅलिड फॉर ऑल टाईप ऑफ स्ट्रक्चर. कोणतंही स्ट्रक्चर असू द्या, बीम असेल, कॉलम असेल, स्लॅब असेल, पोर्टल फ्रेम असेल, त्यानंतर पिन जॉईंटेड फ्रेम म्हणजे रूफ ट्रस असेल, आर्चेस असतील, केबल असतील, फॉर एनी टाईप ऑफ स्ट्रक्चर एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी अशीच काढायची. टोटल सपोर्ट रिॲक्शन मोजायच्यात आणि इक्विलिब्रियम इक्वेशन मायनस करायचे, ठीक आहे. इट इज व्हॅलिड फॉर ऑल टाईप ऑफ स्ट्रक्चर, सगळ्या स्ट्रक्चरसाठी. फॉर ऑल टाईप्स ऑफ स्ट्रक्चर स्ट्रक्चर्स, ठीक आहे, ऑल टाईप ऑफ स्ट्रक्चर. नंबर टू, चलो, डिग्री ऑफ
इंटरनल इनडिटर्मिनन्सी, आता ही कशी कॅल्क्युलेट करायची, डिग्री ऑफ इंटरनल इनडिटर्मिनन्सी, इट इज ड्यू टू द इंटरनल रिएक्टिव फोर्सेस, इट इज ड्यू टू द इंटरनल रेजिस्टिव फोर्सेस, यासाठी लक्षात घ्या मित्रांनो, तिघ स्ट्रक्चरसाठी याची व्हॅल्यू वेगळी असते. जर का बीम प्रॉब्लेम असतील, बीम प्रॉब्लेम, तर इंटरनल स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी घ्यायची 0. तुम्ही म्हणाल असं का सर, मी कालही तुम्हाला म्हटलं, बीममध्ये एकदा सपोर्ट रिॲक्शन जर तुम्ही काढून टाकल्यात ना, तर बीममधल्या आतले फोर्सेस जे आहेत त्यांच्या डायग्राम तुम्ही इझिली ड्रॉ करू शकतात, SFD BMD इझिली ड्रॉ करू शकतात, त्यासाठी ॲडिशनल इक्वेशनची गरज लागत नाही. तर ही डिग्री ऑफ इंटरनल स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी जी असते याची व्हॅल्यू असते 0 फॉर बीम्स. मग हे बीम सगळ्या प्रकारचे बीम्स, सिम्पली सपोर्टेड, कॅन्टिलिव्हर, प्रॉप कॅन्टिलिव्हर, कंटिन्युअस बीम, ओव्हरहँग बीम, फॉर ऑल टाईप ऑफ बीम डिग्री ऑफ स्टॅटिक इंटरनल इनडिटर्मिनन्सी 0, डायरेक्टली 0. चलो नेक्स्ट, पुढे डिग्री ऑफ स्टॅटिक इंटरनल इनडिटर्मिनन्सी 3 टाइम्स ऑफ कट ऑर 6 टाइम ऑफ कट. ही व्हॅल्यू यूज करायची मित्रांनो, इट इज फॉर 2D म्हणजे काय, 2 डायमेन्शन प्लेनर स्ट्रक्चर, 2D पोर्टल फ्रेम्स किंवा ज्याला आपण काय म्हणतो, रिजिड जॉइंटेड फ्रेम, जॉइंटेड फ्रेम्स, ओके. आणि 6 टाइम्स ही कोणासाठी वापरायचं तर लक्षात घ्या, फॉर 3D म्हणजे स्पेसमध्ये असणारी पोर्टल फ्रेम्स किंवा रिजिड जॉइंटेड फ्रेम्स, ओके. वेअर तुमच्या मनात प्रश्न असेल की सर व्हॉट इज सी, वेअर या ठिकाणी सी इज इक्वल टू नंबर ऑफ कट्स रिक्वायर्ड टू ओपन द बॉक्स किंवा डायरेक्टली तुम्ही याला म्हणू शकतात ऑर टोटल नंबर ऑफ बॉक्स. एक्झाम्पलच्या मदतीने समजून सांगतो, हे बघा राजांनो, ही एक रिजिड जॉइंटेड फ्रेम आहे, पोर्टल फ्रेम आहे. बघा यात कुठेही तुम्हाला बॉक्स बघायला मिळतो आहे का, नाही, कारण ही ओपन आहे, इथं काय ओपन. पण आता बघा रे, आता नाऊ इट हॅज 1 बॉक्स, हा बघा हा एक बॉक्स झाला. मग आता ह्या एक बॉक्सला जर का मला ओपन करायचं असेल तर मला किती कट द्यावं लागेल, एक कट द्यावं लागेल, म्हणजे इथून मी त्याला काय करेल, कट करेल, आणि कट केल्यानंतर तो बॉक्स ओपन होईल. मग किती कट द्यावे लागतात, दॅट कट इज नंबर ऑफ सी, ओके. सी नंबर ऑफ कट रिक्वायर्स टू ओपन द बॉक्स किंवा नंबर ऑफ बॉक्स. आता हा ओपन करायचा का आणि त्याच्यामुळे इंटरनल इनडिटर्मिनन्सी कशी डेव्हलप होते सगळं सांगतो. बघा ज्यावेळेस तुम्ही याला कट करणार इथून मित्रांनो, कट केल्याबरोबरच त्याच्या आतमध्ये जे काही फोर्सेस असतात, इंटरनल फोर्सेस, ते दिसायला लागतील. जसा आपला हात आहे, कुणी जर चुकून इथं ब्लेड मारला, कट केला, तर त्या आतमधल्या गोष्टी बाहेर दिसायला लागतील. मग जेव्हा तुम्ही याला कट करणार ना, हा एक बीम आहे, सो कट करताच त्याच्या आतमध्ये असलेले अननोन जे आहेत, ॲक्झियल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मोमेंट, ते डायरेक्टली दिसायला लागतील. म्हणजे एका कटला आपल्याला 3 इंटरनल फोर्सेस दिसतात. म्हणून सी 3 टाइम्स सी, एक जर कट घेतला तर 3 दिसतील, 2 कट घेतले तर 3 आणि 3 6 दिसतील, 3 जर घेतले तर 9 दिसतील, 4 घेतले तर 12 दिसतील, म्हणून 3 टाइम्स सी. आणि जर स्ट्रक्चर जर ते स्पेसमध्ये असेल तर 6 टाइम्स सी का घ्यायचं, कारण एका कटला 6 इंटरनल फोर्सेस बाहेर दिसतात. अलॉंग एक्स, अलॉंग वाय, अलॉंग झेड, फोर्स अलॉंग एक्स, फोर्स अलॉंग वाय, फोर्स अलॉंग झेड, मोमेंट अबाउट एक्स एक्स, मोमेंट अबाउट वाय वाय, मोमेंट अबाउट झेड झेड, असे 6 इंटरनल फोर्सेस डायरेक्टली दिसतात जेव्हा तुम्ही एक कट घेतात स्पेस फ्रेममध्ये. हे लक्षात घ्या. तर इथं नंबर ऑफ बॉक्स म्हणजे नंबर ऑफ कट. जर हे स्ट्रक्चर असं असलं,
आता किती कट मारणार आपण इथे, किती कट देणार, डायरेक्ट काउंट करा, 1 2 3 4. मित्रांनो हे बॉक्स नाही आहे, इथं ओपन आहे, ओपन आहे, या ठिकाणी ओपन आहे, 1 2 3 4. सो चार कट द्यावे लागतील आपल्याला, किती, चार कट द्यावे लागतील या बॉक्सला ओपन करण्यासाठी. मग प्रत्येक कटला 3 इंटरनल फोर्स डेव्हलप होतात, तर 4 3 12, इथं 12 इंटरनल फोर्सेस डेव्हलप होतील, लक्षात येते. सो पुढे आपण याचे प्रॉब्लेम बघणारच आहोत. सो इंटरनल इनडिटर्मिनन्सी बीमसाठी 0, 3 टाइम कट फॉर पोर्टल फ्रेम और रिजिड जॉइंटेड 2D फ्रेम, 6 टाइम कट फॉर 3D पोर्टल फ्रेम और रिजिड जॉइंटेड स्पेस फ्रेम, रिजिड जॉइंटेड स्पेस फ्रेम. सी इज द नंबर ऑफ कट रिक्वायर्ड टू ओपन द बॉक्स किंवा टोटल नंबर ऑफ बॉक्स. सी म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ बॉक्स. ओके क्लियर. आता हे झालं रिजिडसाठी. यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे की सर व्हाट अबाउट, याला थोडंसं स्मॉल करून घेतो मी, पिन जॉइंटेड फ्रेम्स. व्हाट अबाउट द पिन जॉइंटेड फ्रेम्स. सर पिन जॉइंटेड फ्रेम्स म्हणजे काय हो, पिन जॉइंटेड फ्रेम म्हणजेच रूप ट्रस रे राजांनो, रूप ट्रस. आता रूप ट्रससाठी DSI ची व्हॅल्यू. सो फॉर रूप ट्रस DSI इज इक्वल टू डिग्री ऑफ स्टॅटिक इंटरनल इनडिटर्मिनन्सी, नंबर ऑफ मेंबर मायनस 2 टाइम जॉईंट मायनस 3, किंवा ऑर नंबर ऑफ मेंबर मायनस 3 टाइम जॉईंट मायनस ऑफ 6. याचा वापर करायचा 2D पिन जॉइंटेड फ्रेमसाठी, ज्याला आपण डायरेक्टली काय म्हणतो, रूप ट्रस, याला आपण म्हणतो रूप ट्रस. ओके, आणि याचा वापर करायचा 3D पिन जॉइंटेड फ्रेमसाठी, म्हणजेच काय, रूप ट्रससाठी, रूप येतं लक्षात या अशा पद्धतीने. तर हे आहेत सगळे फॉर्म्युलेत, डिग्री ऑफ स्टॅटिक इंटरनल इनडिटर्मिनन्सी फॉर बीम, फॉर पोर्टल फ्रेम, फॉर पिन जॉइंटेड फ्रेम. ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही काय करा, प्रॉपरली नोट डाऊन करून घ्या, आधी लिहून घ्या सगळं. मी थोडेसे कलर चेंज करून घेतो, इथून थोडंसं कलर कॉम्बिनेशन छान वापरूया, हॅलो. ओके, थोडंसं बाजूला ठेवतो. नंबर 1 एक्सटर्नल इंटरनल. ठीक आहे, आता हे जे आहे ॲक्च्युली जेव्हा प्रॉब्लेम घेईल तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करेल. आता याच्यामध्ये काय राहिलं बरं लक्षात घ्या, एक्सटर्नल झाला आपला क्लिअर, इंटरनल सुद्धा झाला. आता बघूया फोर्स रिलीज, फोर्स रिलीज, इथं टायटल टाकतो मी फोर्स रिलीज. नंबर 3 फोर्स रिलीजेस F डॉट R डॉट.
ओके फोर्स रिलीजेस। आता मित्रांनो इथं वेगवेगळ्या प्रकारचे रिलीज तुम्ही प्रोवाइड करू शकता, म्हणजे काय एखाद्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही इंटरनली एक हिंज प्रोवाइड करू शकता, मोमेंट हिंज। आता लक्षात घ्या हिंज काय प्रकार असतो, हे जे असतात फोर्स रिलीज असतात इट इज ड्यू टू द इंटरनल हिंज, इट इज ड्यू टू फोर्स रिलीज हा जो प्रकार असतो इट इज ड्यू टू इंटरनल हिंज, इट इज ड्यू टू व्हाट इंटरनल हिंज। आणि प्रश्न पडतो की व्हॉट इज द इंटरनल हिंज, इंटरनल हिंज किंवा हिंज, हिंजवर लक्ष द्या हिंज। सो हिंज हिंज इट इज द मेकॅनिकल डिवाइस, इट इज मेकॅनिकल डिवाइस which reduces internal forces। लक्षात घ्या व्हॉट इज द हिंज, हिंज कशाला म्हणायचं, इट इज वन ऑफ द मेकॅनिकल डिवाइस विच रिड्यूस द इंटरनल फोर्सेस। इंटरनली जे फोर्सेस डेव्हलप झालेले असतात, जे अननोन असतात, त्यांना तो कमी करण्यासाठी वापरला जात असतो। तुम्ही डोअरजवळ बघा, डोअरजवळ तुम्हाला हिंज बघतील, स्टीलचे हिंज असतात बरोबर। तो हिंज अप्लाय केल्यामुळे काय होतं की डोअर सहजपणे रोटेट होऊ शकतो, सो देर इज अ रोटेशन ना, मग त्या हिंजला मोमेंट हिंज म्हणतात, त्याला काय म्हणतात मोमेंट हिंज। तर यामध्ये दोन तीन प्रकार पडतात, मोमेंट हिंज, हॉरिझॉन्टल शिअर हिंज, व्हर्टिकल शिअर हिंज। तर हिंज इज द मेकॅनिकल डिवाइस विच रिड्यूसेस द इंटरनल फोर्सेस, इंटरनल फोर्सेस कमी करण्याचं काम तो करत असतो, ठीक आहे। मग आता यामध्ये घेतो मी नंबर वन मोमेंट हिंज, मोमेंट हिंज। आता स्ट्रक्चरमध्ये जिथं कुठे मोमेंट हिंज असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही फोर्स रिलीज किती घ्यायचा ते लक्षात घ्या। ज्या ठिकाणी मोमेंट हिंज असेल त्या ठिकाणी फोर्स रिलीज जो आहे, फोर्स रिलीज रिलीज घ्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला एन मायनस वन नंबर ऑफ मेंबर्स याला थोडंसं असं बाजूला घेतो, फोर्स रिलीज नंबर ऑफ मेंबर्स कनेक्टेड बाय हिंज, कनेक्टेड बाय हिंज। हिंज किती मेंबर कनेक्ट करतोय, हिंज नंबर ऑफ मेंबर असे किती कनेक्ट करतोय, मायनस वन। त्याच्यातनं काय करायचं, एक मायनस करायचा, ठीक आहे। याला थोडंसं लहान करतो आणि इथं प्लेस करतो। नंबर ऑफ मेंबर किती कनेक्ट केले त्याने, मायनस वन, म्हणजे हा फॉर्म्युला बघा असा बनेल, फोर्स रिलीज ॲट मोमेंट हिंज नंबर ऑफ मेंबर मायनस वन, ठीक आहे। चला तुम्हाला समजून सांगू पुढे, थोडंसं खाली घेऊ द्या। यालाच मी काय करतो, नेक्स्ट पेजवरती तुम्हाला समजून सांगतो। हे बघा याचा अर्थ काय होतो, हा बघा, सपोज या ठिकाणी आहे फिक्स आणि या ठिकाणी आहे रोलर, असा सपोर्ट आहे, ठीक आहे। आता मी काय करतो की या ठिकाणी एक इंटरनली हिंज प्रोव्हाइड करतो, इट इज नोन ॲज इंटरनल हिंज, मोमेंट हिंज। हा काय आहे, मोमेंट हिंज बरोबर। तर हा मोमेंट हिंज ज्याने किती मेंबर कनेक्ट केले त्या ठिकाणी, हा एक मेंबर कनेक्ट केला आहे इकडचा आणि हा एक मेंबर कनेक्ट केला आहे, असे दोन मेंबर ह्या हिंजने काय केलेत मित्रांनो, कनेक्ट केलेत। सो इथं एनची व्हॅल्यू किती येणार, एन इज इक्वल टू टू। तर याच्यातनं काय करायचं, आपल्याला एक मायनस करायचा, एक म्हणजे फोर्स रिलीज किती येतील, इथं फोर्स रिलीज इज इक्वल टू एक आणि एक दोन, सो दोनमधून एक मायनस करा, दॅट इज इक्वल टू वन,
म्हणजे काय की या मेंबरमध्ये जे तीन इंटरनल फोर्सेस होते शिअर फोर्स बेंडिंग मोमेंट आणि ॲक्झियल फोर्स त्यापैकी एका फोर्सला तो काय करेल रिलीज करेल कमी करेल आणि तो मोमेंट हिंजला तो कोणता फोर्स कमी होईल त्याचं नाव आहे मोमेंट हिंज सो इंटरनल बेंडिंग मोमेंट तिथं झिरो होणार इंटरनल बेंडिंग मोमेंट झिरो ठीक आहे आता दुसरं स्ट्रक्चर घ्या तुम्ही बघा इकडे लक्ष द्या हे बघा अशी एक बिल्डिंग फ्रेम आहे ही एक बिल्डिंग फ्रेम आहे ही अशी एक बिल्डिंग फ्रेम आहे ठीक आहे आता या ठिकाणी मी एक मोमेंट हिंज दाखवतो हा एक मोमेंट हिंज इथे इथे एक मोमेंट हिंज आहे आणि या कोपऱ्यावर एक मोमेंट हिंज आहे असे तीन मोमेंट हिंज आहेत सांगा बघू आता कुठे किती रिलीजेस होतील या ठिकाणी जर बघितलं तर बघा हा एक मेंबर इथं कनेक्ट आहे हा एक मेंबर कनेक्ट आहे एक आणि एक असे दोन मेंबर कनेक्ट आहेत तर दोनमधून सिम्पली काय करायचं एक मायनस करायचा मग इथं फोर्स रिलीज किती येणार फोर्स रिलीज या ठिकाणी येणार एक आता इथं जर विचार केला तर इथं किती मेंबर कनेक्ट आहेत एक दोन तीन किती मेंबर कनेक्ट आहेत तीन तर तीनमधून काय करायचं एक मायनस करायचा तर इथं फोर्स रिलीज किती भेटतील मला फोर्स रिलीज या ठिकाणी मिळतील मित्रांनो दोन ठीक आहे आता इथं जर विचार केला तर इथं किती मेंबर कनेक्ट आहेत वन टू थ्री अँड फोर वन टू थ्री अँड फोर तर इथं फोर्स रिलीज किती घेणार फोर्स रिलीज या ठिकाणी घ्या थ्री ठीक आहे समजते मी काय म्हणतो तर काय करायचं टोटल नंबर ऑफ मेंबर किती कनेक्ट आहेत मायनस एक करायचं यू हॅव दी व्हॅल्यू ऑफ फोर्स रिलीज ड्यू टू दी मोमेंट हिंज हा या ठिकाणी आहे मोमेंट हिंज हा असणार मोमेंट हिंज मोमेंट हिंज आणि किती मेंबर कनेक्ट केले त्याने एन इज इक्वल टू टू एन इक्वल टू टू सो याचा फोर्स रिलीज किती असेल फोर्स रिलीज इज इक्वल टू टू मायनस ऑफ वन दॅट इज इक्वल टू वन समजतंय तुम्हाला मी काय म्हणतोय ते याला मी इकडे वरतीच ठेवतो एक हे खाली दुसरं फोर्स रिलीजचे एक्झाम्पल सो मोमेंट हिंज कळला मग तुम्हाला त्यानंतर मित्रांनो आणखी दोन प्रकारचे असतात हॉरिझॉन्टल शिअर हिंज आणि व्हर्टिकल शिअर हिंज हॉरिझॉन्टल शिअर हिंज नंबर टू फक्त मी म्हणतो शिअर हिंज नंबर टू शिअर हिंज इंटरनल शिअर हिंज इंटरनल शिअर हिंज याच्या नावात काय आहे शिअर हिंज तर ज्या ठिकाणी शिअर हिंज असेल मित्रांनो इंटरनल शिअर हिंज जिथं कुठं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे फोर्स रिलीज घ्यायचं आहे फोर्स रिलीज फोर्स रिलीज इज इक्वल टू वन किती वन ज्या ठिकाणी शिअर हिंज प्रोव्हाइड असेल त्या ठिकाणी इट मे बी व्हर्टिकल शिअर हिंज ऑर हॉरिझॉन्टल शिअर हिंज याला सुद्धा आपण समजून घेऊया आधी मी यांना थोडंसं चेंज करतो मोमेंट हिंज इंटरनल शिअर हिंज इंटरनल शिअर हिंजसाठी वन आणि हिंज हिंज इज द मेकॅनिकल डिवाइस इट इज ड्यू टू द इंटरनल हिंज मेकॅनिकल डिवाइस विच रिड्यूस द इंटरनल फोर्सेस मोमेंट हिंज जो इंटरनल मोमेंटला रिड्यूस करतो शिअर हिंज जे प्रकार आहे मित्रांनो एकतर तो व्हर्टिकल फोर्सला रिलीज करेल नाहीतर तो हॉरिझॉन्टल फोर्सला रिलीज करेल व्हर्टिकल फोर्सला जर रिलीज करत असेल त्याला कमी करत असेल सो इट इज नोन ॲज द व्हर्टिकल शिअर हिंज हॉरिझॉन्टल फोर्सला कमी करत असेल सो इट इज नोन ॲज अ हॉरिझॉन्टल शिअर हिंज पुढच्या पेजवर याला समजून घेऊया हे बघा इकडे लक्ष द्या हे जे एक्झाम्पल्स आहेत हे मोमेंट हिंजचे एक्झाम्पल आहेत हे कुणाचे एक्झाम्पल आहेत हे मोमेंट हिंजचे एक्झाम्पल आहेत मोमेंट हिंज ओके आता इथं बघूया आपण शिअर हिंजचे एक्झाम्पल ओके तर शिअर हिंज दोन प्रकारचा हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कसाही असू शकतो बघा स्ट्रक्चरमध्ये त्याला असा प्रोव्हाइड करतात हा फिक्स इट इज नोन ॲज व्हर्टिकल शिअर हिंज
हा झाला वर्टिकल शेअरिंग, ज्याला अशा अशा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनमध्ये दाखवतात ए बी अँड इट इज नोन ॲज, हा जो काही आहे इट इज नोन ॲज व्हर्टिकल शिअर हिंज, याला म्हणायचं व्हर्टिकल शिअर हिंज. हा फक्त काय करेल की जो व्हर्टिकल फोर्स आहे या सेक्शनला, या सेक्शनला मी नाव देतो सी, तर या सेक्शनला जो व्हर्टिकल फोर्स आहे सी त्याला तो काय करेल झिरो, फक्त व्हर्टिकल फोर्स झिरो व्हर्टिकल फोर्स. आणि तो कसा बनवला जातो, ॲक्च्युली या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात असे बॉल बेअरिंग, असे बॉल बेअरिंग प्रोव्हाइड केले जातात आणि त्यामुळे फक्त आणि फक्त व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये मोशन होतं, अलाउड होते, रोटेशन होत नाही, रोटेशन होत नाही. सो इथं बेंडिंग मोमेंट पण आहे, ॲक्झियल फोर्स पण आहे, फक्त व्हर्टिकल शिअर इथं काय झाला आहे झिरो झाला आहे. सो या ठिकाणी व्हर्टिकल शिअर इज झिरो. या मोमेंट हिंजला काय होतं, याला जर नाव मी दिलं सी, तर हा मोमेंट हिंज जो आहे मित्रांनो या ठिकाणी, सो मोमेंट ॲट सी याची व्हॅल्यू काय असते झिरो. मोमेंट हिंज त्या पर्टिक्युलर लोकेशनला जो मोमेंट डेव्हलप होणार आहे तो कसा असेल झिरो. शिअर हिंजमध्ये तिथं डेव्हलप होणारा जो व्हर्टिकल असेल, व्हर्टिकल शिअर, बिकॉज इट इज नोन ॲज अ व्हर्टिकल शिअर हिंज, तर व्हर्टिकल फोर्स इज झिरो. हा व्हर्टिकल फोर्स झाला झिरो व्हर्टिकल शिअर हिंज, व्हर्टिकल शिअर हिंज. आता मी आणखी एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला हॉरिझॉन्टल शिअर हिंजचं. हॉरिझॉन्टल शिअर हिंज हे बघा, या ठिकाणी हॉरिझॉन्टल शिअर हिंज वापरलेला आहे. दिस इज नोन ॲज द हॉरिझॉन्टल शिअर हिंज. बघा बॉल बेअरिंग आता कसे प्रोव्हाइड केलेत, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये हॉरिझॉन्टल शिअर हिंज. तर या ठिकाणी मित्रांनो जर मी याला सी नाव दिलं, तर इथं जो काय हॉरिझॉन्टल फोर्स आहे ॲट सी याची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही झिरो, याची व्हॅल्यू काय घ्यायची झिरो. सो हा झाला हॉरिझॉन्टल शिअर फोर्स शिअर हिंजचं एक्झाम्पल. इट इज द एक्झाम्पल ऑफ हॉरिझॉन्टल शिअर हिंज सपोर्ट. हॉरिझॉन्टल शिअर हिंज. ओके क्लिअर होते, ही थोडी तिरपी झाली का. हॉरिझॉन्टल शिअर हिंज आ लक्षात बघ, तुम्हाला ज्या ठिकाणी व्हर्टिकल शिअर हिंज वापरला असेल स्ट्रक्चरमध्ये एक फोर्स कमी करायचा व्हर्टिकल फोर्स, ज्या ठिकाणी हॉरिझॉन्टल शिअर हिंज वापरला असेल एक फोर्स कमी करायचा हॉरिझॉन्टल फोर्स, ज्या ठिकाणी मोमेंट हिंज वापरला असेल त्या ठिकाणी एन मायनस वन कमी करायचा, त्या मोमेंट हिंजने किती मेंबर कनेक्ट केलेले आहेत दॅट इज इक्वल टू एन, एक त्याच्यातनं कमी करायचा. एवढे इक्विलिब्रियम इक्वेशन्स तुम्हाला एक्स्ट्राचे मिळतात, फोर्स रिलीज होते म्हणजे काय इक्वेशन्स तुम्हाला मिळतात, तर अशा पद्धतीने हे फोर्स रिलीज आपण कन्सिडर करत असतो. समजलं तुम्हाला? परत आता मित्रांनो एकदा मी मागे येतो, बघा इथून आपण सुरुवात केली. या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी म्हणजे काय, की इक्विलिब्रियम इक्वेशनने आपलं इक्वेशन आपलं स्ट्रक्चर सॉल्व होत नाही आहे, आपल्याला ॲडिशनल इक्वेशनची गरज लागेल, आपल्याला ॲडिशनल. सो हे आपल्याला काय देतो की ॲडिशनल किती इक्वेशनची आपल्याला गरज लागणार आहे, इट इज ऑल्सो नोन ॲज द डिग्री ऑफ रिडंडन्सी. यालाच आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ रिडंडन्सी. इथं मी तो पॉईंट लिहून देतो, हे बघा थोडंसं, नाही नाही ओके इथं लिहितो मी तो पॉइंट जो मला लिहायचा आहे एक्झॅक्टली. हा आपल्याला काय देतो, इट गिव्ज इट गिव्ज ॲडिशनल नंबर ऑफ इक्वेशन्स रिक्वायर्ड टू सॉल्व द स्ट्रक्चर टू सॉल्व द स्ट्रक्चर. आणखी ॲडिशनल आपल्याला किती इक्वेशनची रिक्वायरमेंट आहे हे आपल्याला कोण सांगतं मित्रांनो, इट गिव्ज द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी.
आणखी ॲडिशनली आपल्याला किती इक्वेशन लागतील याची व्हॅल्यू आपल्याला कशावरनं कळते, डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सीवरून. सो इट इज ऑल्सो नोन ॲज द डिग्री ऑफ रिडंडन्सी, यालाच आपण काय म्हणतो डिग्री ऑफ रिडंडन्सी. डिग्री ऑफ रिडंडन्सी इट गिव्ज द ॲडिशनल नंबर ऑफ इक्वेशन. ओके, आणि कसं कॅल्क्युलेट करणार याला, डिग्री ऑफ स्टॅटिक रिडंडन्सी, स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी ऑर रिडंडन्सी इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ अननोन फोर्सेस किती आहेत मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन. बरोबर, म्हणजे ॲडिशनल किती रिक्वायरमेंट आहे हे इथून कळून जाईल. हा झाला एक अप्रोच, ज्याला मी नंतर तुम्हाला शिकवेल. आता हा अप्रोच आपण घेतलेला आहे की टोटल डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी काढायची असेल तर एक्स्टर्नल प्लस इंटरनल मायनस फोर्स रिलीज. टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला समजत जातो आहे. एक्स्टर्नल इट इज ड्यू टू द सपोर्ट रिॲक्शन, इंटरनल इट इज ड्यू टू द इंटरनल फोर्सेस डेव्हलप इन द स्ट्रक्चर, आणि फोर्स रिलीज इट इज ड्यू टू द इंटरनल हिंजेस, इंटरनल हिंजेस वन बाय. आता एक्सटर्नल कसं कॅल्क्युलेट करायचं, जस्ट सपोर्ट रिॲक्शन मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन, सपोर्ट रिॲक्शन मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन फॉर ऑल टाईप ऑफ स्ट्रक्चर. देन इंटरनल कसं काढणार, फॉर बीम झिरो, पोर्टल टू डी फ्रेम असेल 3 टाइम कट, स्पेस फ्रेम असेल 6 टाइम कट. रूट ट्रसेससाठी फॉर्म्युले लिहून घ्या आधी, स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला मी समजूनच सांगेल. आणि नंतर काय करायचं आहे, फोर्स रिलीजेस, फोर्स रिलीजेस इट इज ड्यू टू द इंटरनल हिंज, हिंज इज द मेकॅनिकल डिवाइस विच रिलीजेस विच मिनिमाइज द इंटरनल फोर्सेस. मोमेंट हिंज असेल तर मोमेंटला मिनिमाइज करतो, नंबर ऑफ मेंबर मायनस वन असं काउंट करायचं, आणि इंटरनल शिअर हिंज असतील हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल तर काय करायचं, एक फोर्स कमी करायचा, एक फोर्स कमी करायचा. हा झाला मित्रांनो पूर्ण थिओरटिकल पार्ट, हा झाला आपला पूर्ण थेरी पार्ट. आता आपण काय करणार आहोत, याचं एक्झॅक्टली ॲप्लिकेशन करून बघणार आहोत, म्हणजे याचा वापर करून आपण वेगवेगळे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत, तेव्हा तुम्हाला ही कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने समजेल. तुम्ही काय करायचं, व्यवस्थितपणे हे सगळं आपल्या नोटबुकमध्ये मित्रांनो काय करा, लिहून घ्या. प्रॉपरली व्हिडिओ पॉज करा, हे सगळं कंटेंट आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, नंतर परत व्हिडिओला तुम्ही प्ले करायचं. ओके, आता याच्या बेसिसवरती जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, हे प्रश्न आता आपण इथं थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये सेपरेटली आपण याच्या आधारावरती क्वेश्चन घेऊयात. पहिले बीमचे क्वेश्चन घेऊ, नंतर रिजिड जॉईंटेड फ्रेम, नंतर पिन जॉईंटेड फ्रेम, असे वन बाय वन आपण सगळे प्रश्न सोडवून घेणार आहोत बाय युझिंग दिस अप्रोच. हा अप्रोच जो मी तुम्हाला शिकवला आहे याचा वापर करून सगळ्या प्रश्नांचा आपण डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी काढायला शिकूयात. मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही हे माझं चॅनल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. आणि यासोबतच हा कम्प्लीट कोर्स जर तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला परचेस करायचा असेल, तर आपलं श्रवण सर्स इंजिनिअरिंग अकॅडमी नावाचं ॲप यू प्लेस्टोअरवरनं डाउनलोड करा. त्याची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. तिथून तुम्ही पूर्ण स्ट्रक्चरल अॅनालिसिसचा कोर्स जो आहे तो परचेस करू शकतात, बाय करू शकतात. कुठेही तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली, काही हेल्प लागत असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही सरळ मला फोन करू शकता, तुमचे डाऊट विचारू शकतात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ह्या टॉपिकचे काय करूयात की न्यूमेरिकल क्वेश्चन सॉल्व करूयात. थँक्यू, थँक्यू सो मच.